या दोन संघांमध्ये ग्रामीण स्तरावरील अव्वल दर्जाच्या क्रिकेटपटूंमध्ये होणारा हा मोठा मुकाबला, महामुकाबला म्हणावा लागेल, जो आज प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. निमित्त आहे मात्र सरपंच चषक 2021 आणि या स्पर्धेच्या दरम्यान आपण पाहतोय विशाल पाटील उर्फ पिंट्या, रंजनपाड्याचे आमचे एक यंग जनरेशन, एक चांगलं व्यक्तिमत्व आहे, हे सुद्धा या स्पर्धेसाठी आले. त्यांना विनंती आपण मंचावरती या, विशाल पाटील उर्फ पप्प्या यांना विनंती आपण मंचावरती या. खूप मोठी स्पर्धा आपण आज एन्जॉय करतोय. यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह आमच्यासोबत जोडलेल्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत केलं जात आहे. आपण पाहताय फॉर्च्यून इव्हेंट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते. कृष्णा म्हात्रे, राजेंद्र दादा यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेलेलं हे फॉर्च्यून इव्हेंट्स. आज अंकित पाटील आणि त्यांची सर्व टीम या स्पर्धेसाठी फार मेहनत घेताना दिसत आहेत. तसेच या स्पर्धेसाठी ऑफिशियली पंच आपण पाहताय हेमंत कोळी सर आणि अमित सर या स्पर्धेसाठी पंचांच्या भूमिकेमध्ये आज पाहायला मिळत आहेत. तर सामन्याला सुरुवात होते, चार षटकांचा सामना असेल. एक षटक पॉवर प्ले मध्ये पहिला गोलंदाज, पहिला चेंडू, फुल टॉस मिड ऑन कडे येऊन चेंडू बाउन्स होते, वन बाउन्स चेंडू पकडला, दुसऱ्या धावसाठी प्रयत्न, क्लोज डिसिजन होता. आपण इतिशय चित्त्याची चपळाई आणि कोल्ह्याची चतुरी वापरत पूर्ण केल्या दोन धावा. गोल फलंदाज चेतन गोवारी आणि परेश म्हात्रे. मिथुन म्हात्रे याला पुन्हा एकदा सुवर्ण संधी, वैभव घरत बाच्याकडून सुवर्ण संधी असेल. विकेट अटेकसाठी 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. राऊंड विकेट, शॉर्ट पीस, अपरकट, जबरदस्त फटका, कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून खेळून काढला आहे. बॅकवर्ड कडे चेंडू निघून चाललाय, पाहता पाहता त्याचं रूपांतर चौकारामध्ये. चौकारानं स्वागत केले गोलंदाज मिथुन दापोलकर यांचं. फलंदाज आपण पाहताय चेतन गोवारी. जबरदस्त फटकेबाजी चालू आहे. कामोठे विपक्ष ओवळे असा मॅच आपण एन्जॉय करता. क्षेत्ररक्षण थोडासा फेरबदल, यावेळेस आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू थांबलाय, पंच इशारा देत आहेत. लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळते या स्पर्धेसाठी. आपण पाहता शेखर पाटील पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. स्क्वेअर लेग पंच रांजनपाडावरून बिलॉंग करणारे आमचे शेखर पाटील या परिसरातील एक दर्जेदार पंच म्हणून ज्यांची ओळख आहे. क्षेत्ररक्षण थोडासा फेरबदल आज पाहायला मिळतो. प्रत्येक चेंडू मागे ही रणनीती असते खऱ्या अर्थानं आणि ती आखणं फार गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल, यावेळेस वेगाने टाकलेला चेंडू, व्हेरिएशन प्रत्येक चेंडू मागे पाहायला मिळतो. गोलंदाज मिथुन यांचा विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं बक्षीस देवा घरत यांच्या वतीनं, वैभव घरत यांच्या वतीनं दिलं जाणार आहे. संघाची धावसंख्या आहे बिनबाद 7 धावा. यावेळेस फलंदाज हिट विकेटच्या माध्यमातून होतोय मैदानातून बाहेर. फलंदाज आहे परेश म्हात्रे. पहिला फलंदाज बाद होतोय. थँक्यू डीजे मास्टर. पहिला फलंदाज बाद झाले परेश म्हात्रे. एक मोठी विकेट मी म्हणेन. परेश म्हात्रे पहिल्या सामन्यामध्ये काय बरसले होते पण तेच परेश म्हात्रे या सामन्यामध्ये थोडेसे बॅकफूटवरती येत आहेत. म्हणून सातत्याने आम्ही म्हणत असतो आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती प्रत्येक वाटेवरती नव्याने काहीतरी घडत असतं आणि आज या सामन्यामध्ये परेशच्या बाबतीत फलंदाजी करत असताना तेच घडलं. नवीन फलंदाज येत आहेत सुबोध गोवारी. यावेळेस चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर कडे खेळला होता. फार चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं हरेश दापोलकर यांच्या माध्यमातून. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे.
पहिलं षटक संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावा संख्या पाहतोय. प्रथम नाणेफेक येऊन फलंदाजी करत असताना कामोटे टीम 1-8 अशी धावा संख्या धावपळती लागली जाते. तर या स्पर्धेसाठी शुभसंकेत शुभेच्छा देण्यासाठी आज आपण पाहताय आनंदजी तारेकर हे उपस्थित राहिले, वेळात वेळ काढून उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार केले जात आहेत. तर पहिलं षटक संपलंय, दुसरं षटक असेल आता. मात्र क्षेत्ररक्षण दूरवर फैलावलं जात आहे, जिथे आपण पाहताय क्षेत्ररक्षण डीप पॉइंट, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग अशा क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण थोडासा फील्ड सजवली जाते. व्यूहरचना असते ही आणि ती आखण्याचा प्रयत्न केला जातो आहे फलंदाजासाठी. फलंदाज कोणत्या अँगलने फलंदाजी करणार, गोलंदाजाचा चेंडू कशा पद्धतीने असेल, त्या अनुषंगाने क्षेत्ररक्षण सजवलं जातं आणि ते प्रयत्न करतायत गोलंदाज रोहन मुंगाजी. फार कमी वयामध्ये या खेळाडूने सुद्धा ओळे टेनिसमध्ये पदार्पण केलं आणि आज गेले कित्येक वर्ष ते खेळतायत, पेशाने अभियंते आहेत. जाऊया मैदानाच्या दिशेने, दुसऱ्या षटकाला सुरुवात. ओवर द विकेट, पहिला चेंडू बिरकावून दिलाय लॉंग ऑफच्या वरतून, षटका. सुबोध गोवारी फलंदाज सुरुवात करतात, षटकार लगावलाय. संघाची धावा संख्या 14. चेंडू यावेळेस थोडासा आखूड टाकण्याचा प्रयत्न केला, अपेक्षेपेक्षा चेंडू जास्त उडाला, बाउन्स झाला आणि त्यामुळे फलंदाज या चेंडूवरती प्रतिकार करू शकले नाही. परिणामतः हा निर्धाव चेंडू येतोय. त्यावेळेस फ्लॅट स्ट्रोक खेळला जातोय, प्रयत्न केले होते पण प्रयत्न सफल, फलंदाज होते यशस्वी, चेंडू सीमा पार, षटकार. एक महत्वपूर्ण फटका आला, सुबोधला रोखणं थोडं कठीण. गोलंदाज रोहन मुंगाजीला बसलेला हा मार आपण पाहतोय. आतापर्यंत 3 चेंडू रिलीज केले, त्यामध्ये 2 षटकार पाहायला मिळाले फलंदाज सुबोध गोवारी यांच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल, यावेळचा चेंडू टेकऑफ झाल्यानंतर आपण पाहिला अपेक्षापेक्षा खाली राहिला आणि त्यामुळे या चेंडूला कोणत्याही प्रकारची मोहर लागत नाहीये. निर्धाव चेंडू, क्या बात आहे, चांगली गोलंदाजी, कमबॅक केलं जात आहे आणि इथे मात्र चालाकी वापरली फलंदाज सुबोध गोवारी होतोय. बात फलंदाज सुबोध बाद होतात आणि न्यू कॅन्डिडेट मैदानामध्ये रोशन म्हात्रे. कोण विसरणार या खेळाडूची वादळी खेळी, अनेक स्पर्धा ज्याने कामोडे संघाचा तारणहार म्हणून ठरलाय, बऱ्याच वेळा वेल फिनिशर म्हणून ज्याने आपली भूमिका कामोडे संघासाठी बजावली आहे असा रोशन म्हात्रे येतोय 4 क्रमांकावर.
संघाची धावसंख्या आहे 2 बाद 20 धावा. सेकंड ओवर आडव्या बॅटने अतिशय वेगाने चेंडू खेळून काढलाय. ताकदीचा पॉवरफुल वापर केला इथे. चेंडू स्क्रीन वर जाऊन आदळतोय. चौका. दातांच्या मध्ये जिभेने जसं स्वतःला सुरक्षित राहावं ठेवावं त्या पद्धतीने फलंदाजाने स्वतःची विकेट सुरक्षित ठेवत 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध अगदी मधोमध बरोबर चेंडू खेळून काढला आणि मात्र विकेट सुरक्षित राहून मिळाला हा चौकार. जोखीम न उचलता खेळलेला फटका रोशनच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि देऊन गेला 4 धावा. संघाची धावसंख्या होती 24. 2 षटक संपतायत, 2 ओव्हर्स संपतायत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा. 2 बाद 24. तिसरं षटक सूरज मुंगाजी. यावेळेस चेतनचा हा फटका क्रॉस बॅटेड येतोय. पुन्हा एकदा गॅप सिलेक्शन. चेंडू जिंकलाय, क्षेत्ररक्षक हरलाय. चेंडू सीमा पार फरार. चौकार. यावेळेस पाहिला, थांबलं आणि पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. आउट ऑफ द पार. 6 रन्स. पत्ता करतो गुल, तो पत्ता करतो गुल. चेंडू द्यायचा आहे, चेंडूची पूर्तता करा. बघा फलंदाजासाठी सूचना आहे, चेंडू एवढ्या लांब पण मारू नका की ते भेटणार नाही. विनोदाचा भाग आहे पण का मोठे टीम का मोठी आहे याचं उदाहरण देणारा हा मोठा फटका षटकार. अच्छा, या स्पर्धेतील ही दुसरी षटकार हॅट्रिक. कालच्या दिवसामध्ये जासी कानपुली संघाच्या खेळाडूने लगावली होती आदेश मते याने आणि आज चेतन गोवारे. संघाची धावसंख्या होती आहे 46 धावा.
फुल टॉस या वेळेस चेंडू हवेमध्ये 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 लँड होतोय सी पारशी बाहेर षटकार. संतोष सलग चौथा षटकार आलाय. अक्षरशः गोलंदाजांची दाणादाण. सूरज महागडा ठरतोय. फुल टॉस यावेळेस चुकीला माफी नाही. आउट ऑफ द पार. सलग पाचवा षटकार. सोन्यासारखी संधी शोधत राहण्यापेक्षा मिळालेल्या संधीचं सोनं कसं करावं याचं उत्तम उदाहरण फलंदाज चेतन गोवारी. क्या बात आहे. जिंकलस मित्रा. जबरदस्त फटकेबाजी. तिसऱ्या षटकामध्ये 34 धावा आल्या. धावसंख्येची लयलूट. पहिल्या चिरोती चौकार आणि पाच वर सलग पाच सहा षटकार आली. पाच षटकार आली. टोटल स्कोर मुजवून 58 रन्स 58 धावा. यावेळचा चेंडू बडे मिया तो बडे मिया छोटे मिया भी सुभान अल्लाह. रोशन मात्र ब्रांडेड स्ट्रोक 6 रन्स. जबरदस्त फटकेबाजी. मला वाटतं कालच्या दिवसापासून कामोटे संघाच्या खेळाडूंमध्ये पुन्हा एकदा नवीन चैतन्य निर्माण झालंय आणि कदाचित त्याचं प्रत्युत्तर आज या सामन्यामध्ये ते दाखवत आहेत. यावेळचा चेंडू शॉर्ट पिच. जसा प्रश्न तसा उत्तर देण्याचा प्रयत्न पण यावेळेस मात्र उत्तर चुकलं जात आहे. फलंदाज रोशन मात्रे होता आहे. डीप कव्हर क्षेत्रामध्ये उडालेला जेल टिपलाय जेलबाद. धावा 64 रन्स. रोशन मात्र जेलबाद झाले. रोशन तीन चेंडू फेस केल्या. एक षटकार एक चौकार 10 धावा मिळाल्या आणि मात्र जेलबाद होत आहेत. दरम्यानच्या कथा आपण पाहतोय. संयम गरत यांचे ज्युनियर समालोचक यांचं सुद्धा आगमन झालंय. शेवटचा पुढील चेंडू होता. हा चेंडू मात्र निर्धाव येतोय. थोडासे मिस झाले. फलंदाज समजू शकले नाही. चेतनचा आपण विचार केला तर आतापर्यंत 10 चेंडू 40 धावांवरती खेळतोय. क्या बात आहे. 10 चेंडू 40 धावांवरती नाबाद खेळतोय. नेक्स्ट बॉल सतीश म्हात्रे. यावेळचा चेंडू चांगला स्ट्रोक येतोय. डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षण फार चांगला. सिंगल मिळतीय. सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या एकने वाढते. धावसंख्या होती 65 धावा 65 रन्स. चौथं षटक जारी आहे. चौथं षटक आपण पाहता. स्ट्रायकर विक्रांत स्लोअर डिलिव्हरी. यावेळेस मात्र एक फ्लॅट स्ट्रोक लॉंग ऑन सीमा पार क्लिअर केली जाते. इट्स अ माइट हिट. एकाहत्तर धावा होत आहेत आणि या स्पर्धेचा उच्चांक कामोटे संघाच्या नावावरती लागणार का ही चर्चा रंगू लागली आहे. यावेळचा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक. अकुटक्या टप्प्याचा झेल टिपण्यासाठी क्षेत्ररक्षक झेल खाली येत आहेत आणि फलंदाज विक्रांत झेल बाद. चार
चार षटकांचा खेळ संपतोय मित्रो. चार षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेक करून फलंदाजी करत असताना आपण जय हनुमान कामोटे संघाची धावसंख्या धावं पलकवती आपण पाहताय. टोटल स्कोर चार बाद 71 धावा झाल्या, चार बाद 71 धावा होत आहेत आणि 72 धावांचं आव्हान. त्यामध्ये फलंदाज चेतन गोवारी 11 चेंडू 41 धावांवरती नाबाद राहिले. त्यामध्ये 5 षटकार 2 चौकार. फलंदाज परेश म्हात्रे 0 रघुनाथ सुबोध गोवारी 6 चेंडू 13 धावा. त्यानंतर रोशन म्हात्रे 3 चेंडू 10 धावा व फलंदाज विक्रांत पाटील 2 चेंडू 6 धावा. अशा प्रकारे आपण पाहिले 5 फलंदाज पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना. चार षटकांचा खेळ संपलाय, चार बाद 71 झाल्यात. 72 आव्हान दुसऱ्या सत्रामध्ये असेल आणि या दुसऱ्या सत्रामध्ये कशा पद्धतीने काय घडणार आणि कोणाच्या दृष्टीने काय बिघडणार, कोणता संघ तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करणार, कोणता संघ या स्पर्धेतून मी म्हणेन बाहेर जाणार, यासाठी येणारे चार षटक पाहणं गरजेचं आहे. एकीकडे आपण नाण्याची एक बाजू पाहिलीत. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं फलंदाजी करत असताना रोशन सारख्या फलंदाजाला सुबोधला, कामोटी संघाच्या तडाखेबाज फलंदाजीला, पण आता मात्र वेळ आली आहे त्या फलंदाजीला सडेतोर उत्तर देण्याची आणि ती उत्तर देण्यासाठी ओवळे संघ कशा पद्धतीने प्रयत्न करतोय आणि ओवळे संघ कशा पद्धतीने त्याला सडेतोर उत्तर देतोय हे मात्र आपल्याला नक्कीच येणारं काळ सांगून जाईल. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया आणि दुसऱ्या सत्राकडे वळूया. जसं दुसरं सत्र चालू होईल तसा आवाज असेल महादेवजी गडगे यांचा, तुर्तास मधल्या वेळेत आपण जाऊया डीजे संतोष यांच्याकडे. धन्यवाद. हॅलो. तर याच्यानंतरची लढत असेल बघा, धन्यवाद प्रसाद भोईर, याच्यानंतरची लढत असेल पोसरी विपक्ष बामन डोंगरी या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा आहे. हॅलो 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 याच्यानंतर जी लढत असेल ती पोसरी विपक्ष बामणडोंगरी क्रिकेट संघाच्या दरम्यान सामना होणार आहे. दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा आहे. तर अतिशय रंगतदार लढत, यह मुकाबला काफी दिलचस्प मुकाबला होगा. हालांकि इस मैच में जीतने वाली क्रिकेट टीम तीसरे दौर में प्रवेश करने वाली है. सेकंड राउंड इज गोइंग टू गेट सेल यानी विनिंग क्रिकेट टीम विल इंटर द थर्ड राउंड यानी कि तीसरे दौर में प्रवेश करने वाली है. तो ये मैच खेला जा रहा है बिल्कुल ओवले क्रिकेट सार्थक ओवले क्रिकेट टीम के पक्ष कप्तान ने टॉस जीता, सिक्का उछलने के बाद पहले फील्डिंग करना पसंद किया और बल्लेबाजी के लिए जानुमान कामोटे क्रिकेट टीम के लिए आमंत्रित किया था और कामोटे क्रिकेट टीम के बल्लेबाजों ने सार्थक ओवले क्रिकेट टीम की गेंदबाजी की कमजोरी को उजागर करते हुए सिर्फ 4 ओवर में यानी कि 24 गेंदों के ऊपर 71 रन ठोककर 72 रनों का एक विशाल समंदर एक पार खड़ा किया. यानी कि प्रति ओवर 18.0 यानी कि 0 के अवसर से खेलना है और उसी लक्ष्य का पीछा करने के लिए अब मैदान के अंदर सार्थक स्पोर्ट ओवले क्रिकेट टीम की सलामी जोड़ी प्रमोद नौशकर बल्लेबाज अजीत सार्थक स्पोर्ट के सर्वे सर्वा सन्मान्य नीलेश पाटिल साहब कोपर आपका भी शान और शौकत के साथ स्वागत है. टेनिस क्रिकेट के माध्यम से पैकर्स के दृष्टिकोण से रायगढ़ के एक धुरंधर नाम से जाने जाते हैं. बिल्कुल दुर्बल छोर से गेंदबाजी में तब्दीली होती हुई एक टर्बिनेटर गेंदबाज है, सुलक्षण यानी लारा के नाम से जाना जाता है गेंदबाज खिलाड़ी सुलक्षण लेफ्ट हैंडर गेंदबाज. हेड डॉट गेंद की समाप्ति तर मयूर पाटील पोसरी क्रिकेट संघातील सर्वाधिक आदर्श क्रिकेटर आपण यावं आपलं स्वागत आहे. यावं आपण स्टेजवर आयोजन कमिटीच्या वतीने तुमचं स्वागत इथे केलं जाईल. हेड डॉट गेंद की बिलकुल शानदार गेंदबाजी नजर आ रही, कमाल की गेंदबाजी. ये देखिए क्या शानदार मारा करते हुए है. बिल्कुल मैंने पहले कहा था कि ये गेंदबाज के पास काफी सक्षमता है लेकिन दोनों बल्लेबाज है ना
बल्लेबाज भी ताकतवर है। जहां तक सवाल है प्रमोद घरत है, अजीत है, अजीत अब अंपायर से गार्ड लेते हुए खेलने के लिए तैयार। तो दोस्तों गार्ड लेना किसे कहते हैं कि जब बल्लेबाजी करने के लिए विकेट के ऊपर उतरते हैं तो अपनी सही दिशा जानने के लिए अंपायर से मदद लेते हैं तो उसे गार्ड लेना कहते हैं। एक बार फिर से गेंदबाजी के लिए तैयार लारा लेफ्ट हैंडर गेंदबाज। ये देखिए बैकफुट पर गए बल्लेबाज, लॉन्ग ऑफ के डिसीजन में गेंद जाती हुई, गेंद काफी तेज तरार सीमा रेखा पार होती हुई, शानदार खूबसूरत चौका। डीजे मास्टर और इसी के साथ बल्लेबाज आज ही चौके के साथ अपने पारी का आगाज करते हुए सार्थक स्पोर्ट ओले क्रिकेट टीम की रन संख्या बन चुकी है, यानी कि बगैर कोई क्षति के 5। एक बार फिर से सुरक्षा, ये देखिए अंदर आती हुई गेंद, पूरी तरह से बल्लेबाज को खेलने का मौका नहीं दिया। गेंद टप्पा खाने के बाद गेंद की यदि लाइन की यदि बात करें तो गेंद टप्पा खाने के बाद बल्लेबाज थोड़े यहाँ पर जगह छोड़कर खेलने की कोशिश कर रहे थे, जगह बनाने की कोशिश कर रहे थे, लेकिन गेंद क्या हुई, गेंद टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई, उछाल कम था गेंद में और नतीजा आया डॉट गेंद की समाप्ति। ये देखिए बढ़िया गेंदबाजी, बढ़िया लाइन, डॉट गेंद की समाप्ति। नैया बीच बबर में फंसी है और सार्थक ओले क्रिकेट टीम भी जानती है कि ये प्रति ओवर 18.0 की औसत से खेलना है, हर गेंद के ऊपर आक्रामक रवैया अपनाने की कोशिश करनी होगी। लेकिन क्रिकेट है, जहां तक सवाल है गेंदबाज और बल्लेबाज के बीच में हमेशा मुकाबला चलता है। लो फुल टॉस जो अपार, बिल्कुल गेंद हवा में है, निश्चित रूप से फाइनल के रीजन में गेंद जाती हुई, अंपायर का इशारा आता हुआ, बिल्कुल अंपायर कोहली सर का इशारा का हम इंतजार करेंगे। नो गेंद करार बीमर की तौर पर, और यहां पर एक बोनस, बिल्कुल एक करारा मौका, यहां पर एक अच्छा मौका मिला है बल्लेबाज के लिए। नो गेंद करार हो चुकी है, टीम के रन संख्या यहां पर बनती हुई, सार्थक 11+3+1 यानी कि इस गेंद के ऊपर 4 रन मिले, 4 रन के साथ टीम के रन संख्या सार्थक स्पोर्ट ओले क्रिकेट टीम की बगैर कोई विकेट कोई 9। अब यहां पर फ्री हिट का मौका, बिल्कुल इससे बेहतर मौका कभी नहीं मिलने वाला है, और सामने बल्लेबाज, टेनिस का एक बड़ा शेर माना जाता है टेनिस क्रिकेट का, वो है प्रमोद घरत। सुदर्शन सुना गया, प्रमोद ने स्वागत किया, जाजीपुल नजर, नजरों में जज्बा और गेंद सीधा हवा से बातें करती हुई लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर दन दनाता हुआ सिक्सर। थैंक्स डीजे मास्टर, 6 रन के मदद से सार्थक स्पोर्ट ओले क्रिकेट टीम का स्कोर आगे छलांग मारता हुआ यहां पर 15 पर। बिल्कुल हमारे साथी स्कोर कमेंटेटर प्रसाद भोईरा में जानकारी देते हुए कि इस मैदान के ऊपर स्वर्गीय दीपा पाटिल साहब मैदान, इस मैदान के ऊपर स्वर्गीय दीपा पाटिल मैदान, ये मैदान के ऊपर जिस टेनिस क्रिकेट टीम, यदि टेनिस विश्व की यदि बात करें तो जिस खिलाड़ियों के नाम 6-6 के दागने का गौरव, जिस खिलाड़ियों ने इससे पहले जो गौरव प्राप्त किया है, जिसके नाम पर ये रिकॉर्ड है, बिल्कुल 6 गेंदों के ऊपर 6-6 के दागने का, वो है प्रमोद घरत। और प्रमोद घरत ने बिल्कुल सुरक्षण के आखिरी गेंद के ऊपर सुरक्षण का दमदार स्वागत किया छक्के के साथ और टीम का स्कोर अग्रसर पूरी से बना दिया। शुरू में काफी लटकड़ी शुरुआत हुई थी लेकिन उसके बाद में शानदार यहां पर वापसी करते हुए सार्थक स्पोर्ट ओले क्रिकेट टीम। दुर्वाले छोड़ से प्रसाद भोई आत्मारा मात्र सर, ये खिलाड़ी है ना रोशन, जिनकी फिटनेस देखिए, फिजिकल फिटनेस, क्रिकेट खेल में ज्यादा देर तक क्रिकेट खेलना है, ज्यादा समय तक, तो आपकी फिजिकल फिटनेस होना सबसे बड़ी जरूरी है, बहुत ही बढ़िया फिटनेस है, तारीफ करनी होगी। ये खिलाड़ी बहुत साल तक क्रिकेट खेल सकता है। एक बार फिर से रोशन और दी विकेट, बढ़िया गेंदबाजी, शानदार गेंदबाजी रोशन द्वारा। पहले ओवर की बात करें तो कामोटे क्रिकेट टीम के दृष्टिकोण से सुरक्षण ने बिल्कुल 15 रन खर्च किए, जीतने के लिए 72 रनों का लक्ष्य है, आप खेलने के लिए अजीत तैयार। धीमी गेंद थी, अजीत का स्वागत किया, यह दमदार स्वागत, यह भव्य स्वागत, गेंद लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर 6 रन।
छह रन के साथ टीम के रन संख्या कामोडी क्रिकेट टीम की 21। ये देखिए शानदार वापसी करते हुए रोशन सार्थक, सार्थक स्पोर्ट, सार्थक का मतलब दोस्तों प्रसाद भोईर आत्मारा मात्र सर, बिल्कुल नीलेश पाटिल कोपर जिनके सुपुत्र सार्थक, जिनके नाम से बिल्कुल ये टीम आप जा रही है, यहाँ पर जाने जा रही है, जिनके नाम से खेल रहे हैं बिल्कुल सार्थक स्पोर्ट। ओवली क्रिकेट टीम की बात करें तो कामोडी क्रिकेट टीम ने भी अच्छा परफॉर्मेंस किया बल्लेबाजों ने। ये देखिए बढ़िया वापसी एक दूसरे के बाद दोस्तों, इससे कहते हैं संघर्ष कि एक दूसरे को परख कर हथियार चलाना अक्सर सबसे बड़ा क्रिकेट माना जाता है, लेकिन संघर्ष करो विपक्ष क्रिकेट टीम के खेमे में जाकर संघर्ष करो, ठीक उसी तरह का संघर्ष होता हुआ अभी भी स्कोर रुका हुआ है 21। अभी भी रुका हुआ स्कोर 21 रोशन। ये देखिए लाउड अपील जरूर हुई थी, क्या कमाल की गेंदबाजी रोशन के, हमारे साथी स्कोरर विनोद हमें जानकारी दे रहे कि दूसरे गेंद के ऊपर दमदार छक्का जरूर आया था लेकिन पांच गेंदे फेंकी रोशन ने, चार गेंदे डॉट फेंकी, इसका मतलब है बिल्कुल टिट फॉर टैट, बिल्कुल जिस तरह जशा तशे प्रत्युत्तर अपना बगाला मिलते। एक बार फिर से गेंदबाजी में, यहां पर गेंदबाजी के लिए रोशन तैयार, लंबे कद के गेंदबाज है और दी विकेट। ये देखिए एक ही रन मिलेगा और ये एक रन से बिल्कुल काम नहीं बनने वाला है, अंपायर बिल्कुल कोहली सर के इशारा का इंतजार करेंगे और कि बैट कट हुई निश्चित रूप से और इसी एक रन के मदद से टीम के रन संख्या बनती हुई 22। ओवर की समाप्ति, दो ओवर की समाप्ति के बाद सार्थक स्पोर्ट ओवली क्रिकेट टीम की रन संख्या बन चुकी है बगैर कोई विकेट के नुकसान पे 22। हेलो हेलो दरमियान चकलाती अश्विनला भेट देण्यासाठी आलेले पोसरी गावचे आदर्श खेळाडू म्हणून ज्यांचा नामोल्लेख सातत्याने घेतला जातो मयूर पाटील यांचं स्वागत केले जाते या संकलेच्या माध्यमातून। अनुप पाटील यांना विनंती असेल की या होतकरी खेळाडूचं आपण स्वागत करावं, पुष्पगुच्छ देऊन आपण स्वागत करावं आणि सन्मानाचे शाल तसेच तेजसजी म्हात्रे यांचं सुद्धा स्वागत केलं जात आहे। सातत्याने जेव्हा जेव्हा तेजसजी आपण याल तेव्हा तेव्हा आपलं स्वागत करण्यास आम्हाला आनंद मिळेल आणि आम्हाला अभिमान सुद्धा वाटेल। आपण सुद्धा या शृंखलेच्या माध्यमातून सरसे सरसे स्वागत केले जातोय, धन्यवाद आपण या स्पर्धेला भेट देण्यासाठी, तर स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आलात। ओवर टू गडगे सर। हा रोशनने बिलकुल अच्छी गेंदबाजी, सात रन खर्च किए। ये नए गेंदबाज निखिल, ये गेंद बिल्कुल राउंडी विकेट मारा कर रहे, गेंद जा रही है डीप गली सीमा रेखा के बाहर 152 शानदार चौका। डीजे मास्टर टीम के रन संख्या बनती हुई 26, आप जीतने के लिए 11 गेंदे और 46 रन चाहिए। ये हेलीकॉप्टर, हेलीकॉप्टर उड़ाया बिल्कुल हार्दिक पांडे की याद आई बिल्कुल, क्या इससे ये स्ट्रोक में दम था, ताकत और स्ट्रोक जाजीपुल नजर आया, जाजीपुल नजर नजरों में जज्बा और गेंद सीधा गई हवा से बातें करती हुई 6 रनों के लिए। और इसी के साथ टीम के रन संख्या बनती हुई 32, आप जीतने के लिए 10 गेंदे और सार्थक स्पोर्ट ओवली क्रिकेट टीम को जीतने के लिए 40 रन चाहिए। अजीत गेंदबाजी के लिए तैयार, निखिल गेंदबाजी के लिए तैयार, सामना करेंगे बल्लेबाज अजीत और टी विकेट राउंडी। ये देखिए हल्के हाथों से गेंद को बैकफुट पर जाकर जगह बनाई, पॉइंट रीजन में गेंद जाती हुई, देखते देखते गेंद सीमा पार, अंपायर कोहली सर का इशारा आया, गेंद सीमा पार 4 रन। थैंक्स सर डीजे मास्टर, पहले गेंद के ऊपर क्या रन आए 4, दूसरे गेंद के ऊपर 6, तीसरे गेंद के ऊपर 4 रन आए, यानी कि 3 गेंदों के ऊपर 14 रन, शानदार वापसी। अब रन और गेंदों के बीच में समीकरण बनता हुआ, गेंदे बची है 9 और सार्थक स्पोर्ट ओवली क्रिकेट टीम को जीतने के लिए 36 रनों की आवश्यकता। लेकिन जहां तक सवाल है प्रमोद घरत अजीत जिस तरह की बल्लेबाजी कर रहे, मानो मुकाबला बन सकता है। राउंड विकेट
टॉप एज एक रन, शानदार वापसी गेंदबाज यहां पर निखिल द्वारा। टीम के रन संख्या 37 यानी कि 37 आप जीतने के लिए, 8 गेंदे 35 रन। बल्लेबाजी रोशन का जिक्र करना होगा, कामोटे क्रिकेट टीम के दृष्टिकोण से रोशन ने शानदार गेंदबाजी की, यानी कि छक्का आया था दूसरी गेंद के ऊपर तो भी 7 रन खर्च किए, इसका मतलब 4 गेंदे उन्होंने बाद में यहां पर डॉट गेंदे फेंकी थी अपने स्पेल में। गेंदबाजी में यहां पर गेंदबाजी एक बार फिर से तैयार, निखिल राउंडी विकेट, ये देखिए जगह बनाई बढ़िया स्ट्रोक, और इसके लिए बल्लेबाज जाना जाता है, गेंद सीमा पार 4 रन। टीम के रन संख 41 आप जीतने के लिए, गेंदे बचे 7 और 31 रन चाहिए। और प्रमोद घरत जो बल्लेबाज है ना, ये खिलाड़ियों को हार पसंद नहीं है, दोनों टीमें हारना नहीं चाहती, जीतना चाहती है, क्योंकि दोनों टीमें इतने बड़े बलिशट घरत साहब के जन्मदिन के उपलक्ष्य में प्रतियोगिता है, और इतने बड़े प्रतियोगिता में कोई टीम हारना नहीं चाहेगी। ये देखिए क्या कमाल की वापसी करते हुए है सार्थक स्पोर्ट ओले क्रिकेट टीम, एक ही रन मिलेगा, एक से ज्यादा कुछ नहीं है। अंपायर कोहली सर का इशारा था हुआ ओवर की समाप्ति, 3 ओवर की समाप्ति, 3 ओवर की समाप्ति के बाद सार्थक स्पोर्ट ओले क्रिकेट टीम की रन संख्या बन चुकी है यहां पर बगैर कोई विकेट के नुकसान पे 42। शेवटचा षटक जिंकण्यासाठी 30 धावांची गरज, आमचे गुणलेखकाची भूमिका इथे पाहतो विनोद घरत, अतिशय चाणक्य आहेत, अतिशय चांगल्या प्रकारे गुणलेखकाची भूमिका आपल्याला बघायला मिळतो। 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी सार्थक स्पोर्ट ओले क्रिकेट संघाला इथे 30 धावांची गरज। सार्थक स्पोर्टचे सर्वे सर्वा निलेश पाटील कोपर, कोपरगावचे सुपुत्र आहेत, त्यांची स्पर्धा आपल्या भेटीसाठी येणार आहे, येणाऱ्या 11 जानेवारीला प्रथम पारितोषिक असणार आहे, 2,22,222 आणि 4 बाई गाड्या असणार त्या स्पर्धेत। तुमचं आम्ही बलिशट घर साहेबांच्या वतीने इथे स्वागत करतो पुन्हा एकदा। दुर्वाले चोर से गेंदबाजी में तब्दील, ये ओवर की बात करें निखिल काफी महंगे गेंदबाज साबित हुए, निखिल ने अपने ओवर में रन खर्च किए 20, अब रन और गेंदों के बीच में समीकरण यानी कि 6 गेंदे 30 रन, सामने है बल्लेबाज प्रमोद घरत। बिल्कुल प्रसाद भोई रायम फुली एगेट हुई तो आपके पास से मैं सहमत हूँ कि यह बल्लेबाज के नाम 6 छक्के दागने का गौरव भी इसी मैदान के ऊपर है, प्रमोद घरत के नाम है। बिल्कुल हमारे साथ ही कमेंटेटर प्रसाद हमें यहां पर जानकारी देते हुए है, क्या वो कारनामा बनेगा, करेंगे बल्लेबाज। गेंद गई सीधा डीप स्वेल लेग सीमा रेखा के बाहर, दंदन करती हुई गेंद सीमा पार 4 रन। थैंक्स डीजे मास्टर ने भी काफी अच्छी धुन बजाई कि हम पीछे पीछे बिल्कुल पीछा करते हुए अभी मुकाबला, हम बिल्कुल हार मानने को तैयार नहीं है दोनों टीमें, और ये स्वर्ण यहां पर मंच है टेनिस क्रिकेट के खिलाड़ियों के लिए कि बलिशट घर साहब के जन्मदिन के उपलक्ष में ये प्रतियोगिता है सरपंच ट्रॉफी, यानी जासे गांव की आन बान और शान संतोष घरत, ये सरपंच है दोस्तों विकास पर्व सरपंच के नाम से जाने जाते हैं। ये मौका शानदार वापसी जानमान कामोटे क्रिकेट टीम के गेंदबाज का जिक्र करेंगे, गेंदबाज है बिल्कुल निकेश, कमाल की गेंदबाजी। थैंक्स डीजे मास्टर, और इसी के साथ प्रमोद के पारी का अंत होता हुआ ये बिग विकेट मैदान से बाहर। आप टीम अभी भी रुका हुआ स्कोर है यहां पर सार्थक स्पोर्ट ओले क्रिकेट टीम के रन संख्या 1 विकेट खोने के बाद 46 आप जीतने के लिए, गेंदे बची है 4 और 26 रन चाहिए, 4 गेंदे 26 रन, दूसरे ओवर में रन नहीं आए। यदि सार्थक स्पोर्ट की यदि बात करें बल्लेबाजी की तो मुकाबला बन सकता था, लेकिन रोशन का जिक्र करना होगा कामोटे क्रिकेट टीम के दृष्टिकोण से। ये देखिए इस बार बिल्कुल धीमे हाथों से यहां पर बल्ला धीमा चलाया, 1 रन मिलेगा, 1 से काम नहीं बनने वाला है बल्लेबाज, रनों की गति बढ़ेगी, हार का सामना करना पड़ेगा इस तरह की बल्लेबाजी होगी तो 1 रन मिला, टीम की रन संख्या 47 आप खेलने के लिए तैयार है बल्लेबाज अजीत, बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं, अजीत का जिक्र करना होगा मेरे हिसाब से शानदार बल्लेबाजी, आप 3 गेंदे और 24 रन चाहिए,
तीन गेंदे 24 रन चाहिए। आप मुकाबला बिल्कुल दो गेंदे 24 रन, मुकाबला पूरी तरह से ग्रिप में जाता होगा जाता हुआ जानमान कामोडे क्रिकेट टीम के नए बल्लेबाज रोशन। ये रोशन ये उड़ाया, गेंद को फेंक दिया, सीधा दर्शकों का अभिवादन स्वीकारते हुए बल्लेबाज 6 रन। बिल्कुल आप जीतने के लिए एक गेंद 18 रन। और इसी के साथ सार्थक स्पोर्ट ओले क्रिकेट टीम परास्त जानुमान कामोडे क्रिकेट टीम ने जीत हासिल की है, तीसरे दौर में प्रवेश किया है जानुमान कामोडे क्रिकेट टीम के घरत 11 जासई इनकी ओर से। और इस प्रतियोगिता के सर्वे सर्वा सन्मान्य सरपंच संतोष घरत साहब जासई और विद्यमान ग्राम पंचायत सदस्य जिनके जन्मदिन के उपलक्ष में यहां पर जो प्रतियोगिता ऑर्गेनाइज की गई है वो आदरणीय बलिशर घरत साहब इनके ओर से आपका शान और शौकत के साथ हम स्वागत और अभिनंदन करते हैं। वलुया या गाँव चे आदर्श व्यक्तिमत्व एक दमदार व्यक्तिमत्व आत्माराम मात्रे साहेब यांच्याकडे। हॅलो, धन्यवाद गडगे सर। पुढचा सामना आपण बघणार आहोत जय मल्हार फ्रेंड्स क्वेत बामणडोंगरी विपक्ष मारवी अर्नव 11 पोसरी या दोन संघाच्या दरम्यान। नाणेपैकी पोसरी संघाने जिंकलेला आहे, मारवी अर्नव या संघाने जिंकलेला आहे। आपल्याला लगेच निर्णय कळवायचा आहे, तर जाऊया या सामन्याचा सामनावीर।